गेल्या काही वर्षांमध्ये साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांच्या टंचाईमुळं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळं तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्यानं शेतकऱ्यांना फटका बसतोय हा प्रश्न सोडवून ऊस उत्पादकांकडील ऊसपाळी पत्रकाप्रमाणे आणि वेळेत गाळपासाठी यावा यासाठी कारखाना प्रशासनानं तोडणी वाहतूक संघटनेशी चर्चा केली आहे यातून काही नव्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं गेल्या काही वर्षांपासून कारखाना प्रशासन वाहनधारकांना ॲडव्हान्स देत नाही येत्या हंगामात कारखाना काही अंशी व्याजाचा भार उचलणार असल्याचं अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष कवडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं ऊस तोडणी वाहतुकीसाठी गटनिहाय स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले वाहनांची हंगामातील उपलब्धता आणि टनेज यानुसार किमान आठशे वाहनांचे करार होतील असं यावेळी सांगण्यात आलं ऊस तोडणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीच्या उपाययोजनांमुळं शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी येईल आणि कारखान्याचं सहा लाख टन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास कारखाना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त आहे पत्रकार बैठकीला संचालक धीरज डोंगळे शिवाजीराव कारंडे पांडुरंग पाटील अभिजित पाटील तानाजी काटकर कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आर वाय पाटील आदी उपस्थित होते